नमस्कार, किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये मिक्स व्हेज बाजरा खिचडी करू। ही बाजरी अर्धा तासापूर्वी धुऊन भिजत घातली, अर्धा तासानंतर घासून धुऊन घेते व चाळणीवर काढून घेते। 10-15 मिनिटांनी पाणी निथळले, मिक्सरच्या भांड्यात घालून थोडे फिरवून घेते। थोडे फिरवून घेतले की यातील कोंडा निघेल। छान मोकळे झाले, कमी असल्यामुळे ताटामध्येच पाखडते, जास्ती असल्यास सुपामध्ये पाखडावे। पाखडल्यानंतर कोंडा समोर येतो, काढून घेते। 2-3 वेळा पाखडून कोंडा काढून घेऊया। अर्धी वाटी मुगाची डाळ घालते, धुवून घेते। सोला पण घालू शकता, सोला म्हणजे साल निघालेली डाळ। मी सालाची डाळ घालते। सालाची डाळ चवदार व पौष्टिक असते। यात तुरीची किंवा चण्याचीही डाळ घालू शकता। पाणी काढून घेते। आपण तिखट मसाला खिचडी करतोय। कुकरमध्ये 2 चमचे साजूक तूप घालते। तुपाऐवजी तेलही घालू शकता। तूप पातळ झाले, यात 1 चमचा जिरे घालते। जिरे तळतळले, 1/2 इंच कलमी, 1 चमचा चहा जिरे, 1 चमचा आल्याची पेस्ट। आलं किसून घेतले, 2 मिरची परतवून घेते। यात वाटीभर वाटाणे घालते। गाजर असल्यास गाजरचे तुकडे किंवा पीस करून घालावा। वाटीभर टमाटरचे काप घालते, 2 लाल मिरची व 1 तेजपान। परतवून घेते। 1 वाटी बाजरा घालते। 1/2 वाटी मुगाची डाळ। 3 वाटी पाणी गरम करायला ठेवते। परतवून घेते, मिक्स करते। यात तेजपान व लाल मिरची अगोदर तेलामध्ये घालावी। 1 वाटी बाजरा, 1/2 वाटी मुगाची डाळ तर याच्या दुप्पट म्हणजे 3 वाटी पाणी उकळले। पाणी घालते, उकळी येत आहे, झाकण लावून शिट्ट्या होऊ देते। 2 शिट्ट्या फुल फ्लेमवर व 3 शिट्ट्या मंद जाळावर होऊ देते। बाजरा शिजायला वेळ लागतो, त्यामुळे मंद जाळावर 2-3 शिट्ट्या होऊ देते। मंद जाळावर 3 शिट्ट्या झाल्या, कुकर थंड झाला। खिचडी बघू, छान मऊसर शिजली आहे। मऊसर पौष्टिक बाजरा खिचडी तयार झाली।